मधु इथे आणि चंद्र तिथेच्या या आउटडोर भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. काल आमच्या सोसायटीतले सावंत भेटले होते. सावंत हो? हा, भेटल्या भेटल्या त्यांचं सुरू झालं. अरे काय मस्त सहलीला जाऊन आलो. मला ना ते भेटले तेव्हाच कळलं की आता काहीतरी कहाणी सुरू होत. मला म्हणाले त्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी बरोबर सहलीला गेलो. अरे काय मस्त सहल झाली, काय माणसं होती, काय मॅनेजमेंट होती. थकतच नव्हतं त्यांचं तोंड स्तुती केल्याशिवाय. त्यांनी मला तिथल्या टूर मॅनेजरची म्हणजेच मोहन वागळेची एक मधुचंद्राची अजब कथा सांगितली. मोहन वागळे आणि त्याची बायको. मोहन वागळे हा एका टूर कंपनीचा टूर मॅनेजर आणि त्याची बायको नैना जिने हॉटेल मॅनेजमेंट केलं. त्यांची भेट अशीच एका सहलीमध्ये झाली. मग बघता क्षणी प्रेम, मग लगेच लग्न आणि मग मधुचंद्राची ती रात्र. सगळंच काय सांगायचं, बघूया ना. सिद्धार्थ चांदेकर आणि मानसी कुलकर्णी यांच्यासोबत हा आउटडोर मधुचंद्र. आज ज्योत कमी नाही करायची वेडे, आज तर आग भडकू द्यायचे. हळू नाहीतर करबेल. हा, प्रेम हा मंद आचेवर शिजवायचा पदार्थ आहे. काही केली ना तर बिघडतो. राहून राहून अजून त्याच दिवसाची आठवण येते ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तू अरेंज केलेली ट्रेकिंगची टूर खास आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट साठी. आपण आता आहे ना हनीमूनला, अशाच एका वेगळ्या ठिकाणी जाऊया, मस्त ठिकाणी जाऊया. मी उद्याच जाऊन ऑफिसला जातो आणि सगळं अरेंज करतो. काही नको. का? हे तुझ्या ऑफिस थ्रू गेलो ना तर ते एखादी टूर मारतील तुझ्या घरात मॅनेज करायला. मग आपलं हनीमून राहील बाजूलाच आणि तू लोकांच्या दुस्तवारे करत राहशील. अगं पण असं काय, आपल्याला किती कन्सेशन मिळेल आणि त्याचबरोबर इतरांची कंपनी पण. अरे पण आपल्याला एकमेकांची कंपनी असताना इतरांच्या कंपनीची गरज आहे का? आणि तसंही कुठलीही भाजी बनवताना त्यात इतर भाज्या मिक्स केल्या ना तर कॉम्बिनेशन चांगलं होतच, असं काही नाहीये. पण प्रत्येक भाजीत बटाटा चांगला लागतोच ना. अरे वा, तू माझ्या प्रोफेशनचं उदाहरण देऊ लागलेस. एक मस्त डील आहे. 25 जणांची ट्रीप हिल स्टेशनला घेऊन जायची, तिथे स्वतःच हनीमून सुट्टा उरकून घ्यायचं. मग तुला प्रॉब्लेम काय आहे? बायकोनं सक्त ताकीद दिली आहे हनीमूनच्या वेळेला, फक्त हनीमून. एक काम करतो, आपला बेस्ट टास्क तुला देतो. नैनाला काय कळणारच नाही आणि तू नैनाला सांगूच नको ना आपल्या ट्रॅव्हल्स बरोबर चालले होते, कशाला सांगायचं? सर ती आपल्या सगळ्या स्टाफनं ओळखते. अरे तीच तर गंमत आहे ना, कालच मी इथे टूर अटेंडंट अपॉइंट केलेला आहे. सलाम सर. आधी वॉचमन होता, कंटाळा म्हणून इथे जॉईन झाला. सर मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाहीये सर. तिकडे. सर मी तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाहीये सर. क्या बस. हे बघ मोहन, प्लीज नाही म्हणू नको. मी टूर बुक केली आहे आणि मला तुझ्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. प्लीज प्लीज मोहन प्लीज. ठीक आहे. एक साथ बस सुरू करेंगे. मला घे. अरे थांब ना, आता थोडी तरी इज्जत दे रे. मी आहे तरी इथे, अरेंजर आहे मी इकडचा. सर शिकवण तुमची. सांभाळा हात, सांभाळा हे तुम्ही हाताला लागले सावकाश उघडा दे. गपणार. मिस्टर अँड मिसेस वागळे. वागळे वागळे ते काय ग, तू रेस्टरूम मध्ये होतीस ना? सावी सावी 200. थँक्स सर. बाकी ते हो, ह्या टूरचा आणि माझा संबंध आहे, आहे जगातल्या कुठल्याही टूरचा आणि माझा संबंध आहे. कारण कारण मी हाडाचा टूर मॅनेजर आहे ना. आता मला सांग, जर एका हॉस्पिटल मधला डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जाईल आणि त्याच्या समोर एक एक पेशंट पडलेला असेल जो तडफडत असेल मरत असेल, तर तो काही त्याच्याकडे बघणार नाही, त्याची काळजी घेणार नाही. तसंच हे माझं प्रोफेशन आणि म्हणून मी जर त्या टूर ऑपरेटरला थोडीशी मदत केली आणि जर माझ्यावर असा आळ येणार असेल की माझा आणि या टूरचा संबंध आहे, तर हो आहे माझा आणि या टूरचा संबंध. आरोप मान्य आहे मला. अरे नाही, तू एवढं सिरियसली घेऊ नकोस रे. आय एम सॉरी.
चुकलं माझं. इट्स ओके. मी तुझ्यावर कसा रागवे. जागते रहो जागते रहो जागते रहो जा चोर 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 चोर. अच्छा तुम्ही चोर आहात होय. टॉर्च बंद करा. देऊ काय काना घेऊ. काय चाललंय एवढ्या रात्री. सर काम करतोय. सर काम करतोय मी. हळू बोल. हे असं हो. माझी बाकीची कामं संपली. म्हणजे लोकांना रूम्स मिळाल्या, पाण्याच्या बाटल्या मिळाल्या, चादऱ्या औषध सुद्धा मिळाल्या. आता त्यांची कामं संपली. आता मी माझं काम करतोय सर. लोकांची सुरक्षा करतोय. अरे पण गप बसून करणार काय करायचंय ते. असं कसं लोकांना कळणार कसं त्यांची सुरक्षा कोण करतंय ते. उद्या तुम्ही क्रेडिट घेऊन जाल मी केली म्हणून. की ते आधीच कोण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. अरे माझा ऐक जरा. अरे पण माझा मी ना ये रुजतोस काय. गर्लफ्रेंड आहेस माझी तू. हा अरे इथे लोक आराम करायला आले. तुझा आरडाओरडा ऐकून त्यांना डिस्टर्ब नाही का होणार. आणि मुळात हे काम तुझं नाहीये. तू तुझं काम केलंस का. उद्याच्या आउटिंगची तयारी केलीस का. त्या गाईडबुक मध्ये बघून वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती काढायला सांगितली होती. ती काढलीस का. नाही. मग ते काम कोण करणार. माझे काका आले ते. कुठे बघू. आता ना तुला बघ. एकतर तू गपचूप जाऊन झोप. गपचूप इकडे पहारा दे. नाहीतर गपचूप त्या झाडावर उलटा टांगून वटवा गोळा सारखा बस. पण माया समोरून जा आता. येस सर. आरडाओरडा बंद कर. सर शेवटचं. जाते रहो जाते. Ding 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 dong the chick 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 dong the ding 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 dong the ooh la la.